एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ हे वर्षात होईल. हा वर्षाने मागायला आला म्हणला भामटा येतो वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरं घे पण माणसं गुंभळू नको दुसरा दिला महाराज. हा 2 वर्षाने आता मला पक्का भामटा येतो 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत द्वंद्व फसला तूच काहीतरी चुकतोय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले जेवढी माणसं लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली तू दोनदा एकटाच आला तुझी बायको कुठे ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नाणं दिलं. मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल हे चुकतंय ना वर्मच चुकतंय रे तुमचं. सोपे वर्मा आम्हा सांगितले मांगडीत ना करे पडू काय ना बाबली. आजकाल मार्केटिंग ना फार महत्व आहे बघा खरंच महत्व आहे बघा. तीर्थक्षेत्र आहे म्हणून सांगते आज त्याच मंदिराला गर्दी जास्त आहे ज्या मंदिराचा आकार मोठा आहे किंवा ज्या मंदिराची मार्केटिंग जास्त आहे. टाकल्यावरची केस काढू काढू टाकल्यावर केस यायना तरी तिरुपतीला मरतो तरी देहू आळंदी पंढरी मढी कर की बाबा तिथला तिथला देव काय वेगळा आहे का अवघड आहे बघा तुमचं. अरे आमचा देव केसही मागत नाही हो मागतो का आमचा परमात्मा केस मागतो का. मग आमचा परमात्मा अजून काय पेढे पण मागत नाही आमचा परमात्मा पुरा प्रेमाचा खरा प्रेमाचा आमच्यात फार अवघड माऊली. आमच्यात कसं आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार रिक्षा चाला तर मूर्ख पेटवर बघा आम्हाला. फार अवघड आहे तुमचं. पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली नालायक. अरे वा मानलं तुमच्या डोळ्यांना म्हणजे जी नवरदेवासमोर नाचते इट इज प्री माइंडेड हाय क्लास. म्हणजे कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड आणि प्रोफेशनल आणि क्लास लोअर क्लास थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावणार त्यांना माळ घात की त्यो महाराज आणि आम्ही पोत्राज. आमच्या जन्माला कसं माळ आहेत ना तिथे आमच्या बापाने आमच्या कंड्याने आमच्या आजी सगळ्यांनी घातले रे आमच्या आमचा पण टेम्पररी पर भरताय. फार अवघड आहे मावली तुमचं. तुमचं काय माहितीये का नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध तर लावला पण माझ्या मला घराच्या बाहेर काढलं देव भेटेल खरे पोरांना. 10 दिवस गणपती आणि बुडवताना बाबूराव भेटला गणपती. म्हणजे तुम्हाला बायका भेटत नाही त्याचं कारण एवढंच आहे बरं काय. तुम्ही 4-5 वर्ष लेट कमर्स आहात ना हे तुम्ही जे गणपती बुडवताना असे नवरात्राच्या उपासन दसऱ्या दिवशी बोकाळ नामाबाई पावली नाही तुम्ही बोकळ आणि आखडात एक पाऊल सोडला नाही देवीच्या नावाखाली. देवाला कुठल्याच गोष्टीची गरज नाही आणि देव तुम्ही काही दिलं नाही म्हणून कोपत नाही मला हे कायम लक्षात ठेवा. देव कधीच कोपत नाही आणि जो कोपतो तो देव नाही वाक्य लक्षात घ्या. माझं आई कधीच कोपत नसते. आईला लाथा मारा तुम्ही तरी ती आशीर्वादच देते. मग परमात्मा कोण आहे चला याला सिद्धच आहे रे. येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई मग खऱ्या देवापर्यंत पोहोचवा हे काम कोणाचं नाही. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मज न्या तेच वरी दाखवा दिनाचा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. Thank you.
Yeah.
बजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद मेनु हस्तकम गोप गीत गोपी कमण मामि कृष्ण नागर मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन अनंग रत्न सागर नमामि कृष्ण नागर बजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदन Hari mukia mana? Ya supaya apa? Maka syala, nelayan tisa ya sejauh ini, suki itu darah.